कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नेवासा गटाच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या वतीने 3 ते 6 वयोगटातील शाळा प्रवेशोत्सव निमित्ताने पारंपरिक वेशभूषा करून आहार विषयक जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीला नेवासा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला। नेवासा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी पासून आहार विषयक जनजागृती रॅलीला प्रारंभ करण्यात आला। या रॅलीचे नेतृत्व पर्यवेक्षिका श्यामलताताई गायधनी यांनी केलं। या रॅलीत अग्रभागी तुळशी कलश डोक्यावर घेतलेल्या बालिका तसेच मराठमोळ्या पारंपरिक नऊवारी वेशभूषेत फेटे बांधून अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर या रॅलीचा समारोप अंगणवाडी प्रांगणात झाल्यानंतर 3 ते 6 वयोगटातील बालकांची प्रवेश नोंदणी करण्यात आली। या बालकांच्या स्वागतासाठी अंगणवाडी शैक्षणिक साहित्यांच्या प्रदर्शनाने सजविण्यात आली होती। यावेळी अंगणवाडीत प्रवेश घेण्याच्या नवोदित मुलांचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत देखील करण्यात आलं। तर रंगीबिरंगी फुले फुगे लावून अंगणवाडीची सजावट करण्यात आली होती। आहार आरोग्याचे संदेश फलक विविध प्रकारचे फळे भाज्यांचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात आलं। तर यावेळी बोलताना अंगणवाडी परिवेक्षिका श्यामलताई गायधने म्हणाल्या, सेवा योजना यांच्या विद्यमाने नेवासा खुर्द गटातल्या सगळ्या अंगणवाडी ताई माई आमच्या अंगणवाडीतले बालक किशोरवयीन मुली काही लाभार्थींच्या माता या सगळ्यांचा आम्ही एक पोषण रॅली या ठिकाणी काढलेली। पोषण रॅली काढण्यामागे आमचा असा उद्देश आहे की लोकांमध्ये आहार आणि आरोग्याबाबत जागृती निर्माण करणं, वेगवेगळ्या आहाराचे संदेश आम्ही या मार्फत लोकांना दिलेले आहे। त्याचबरोबर आता आपल्या सगळ्यांना माहितच आहे की शाळा सुरू झालेली आहे। आमच्या अंगणवाडीत आता आम्ही नवीन आकारवर आधारित अभ्यासक्रम जो आहे त्यानुसार आम्ही मुलांना अनौपचारिक शिक्षण देतो, म्हणजे अंगणवाडीतल्या मुलांची उपस्थिती वाढावी, मुलांचा शाळा प्रवेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला जावा या उद्देशाने आम्ही आधी 2 कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आता आम्ही मुलांना खाऊ वाटप करणार आहोत, त्याचबरोबर बालकाचं औक्षण करणारे म्हणजे त्याला स्वच्छची जाणीव आम्ही अंगणवाडीतच करून देणार आहोत। या सगळ्या कार्यक्रमासाठी सगळ्या ताई माई आणि आमच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नेवासा यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभले, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। यावेळी उपस्थित पालकांना खाऊचे वाटप करण्यात देखील आलं। अंगणवाडी सेविका श्रीमती मन्नाबी शेख यांनी उपस्थित पालक यांचे आभार देखील मानले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा।